चक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वतारेषु विमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रं हृदयारविन्दे ॐ भवानी सहितं नमामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरन्मित्रं वक्ति गौरी नमस्तुते नर्मदे तुभ्यं त्राहि मां हि सर्वदा परमात्मा च भूतात्मा त्वात्मा चायं भवान् यथा तथा स्तुते नर्मदे अर्थगुरु प्रवर्तते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकाक्षरं कुसा महापातकनाशनम् ॐ नमः पार्वतीपते Oh, yeah.
विचार आणि सुविचार आणि आचार आपण पूर्णपणे अंगीकारतो असे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र भगवान अशा भगवंताच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्तानं आपण श्री नर्मदा पुराण श्रवण करणार आहोत. आता ही गंगा आहे आणि जी गंगा नर्मदा आहे तिचंही स्नान होणार आहे. लक्षात घ्या, सर्वांना पवित्र आणि पावन करणार आहे. गंगेचं उगम कुठं आहे? कोणत्या ठिकाणी आहे? भगवान शंकर तनखल नावाच्या पर्वतावरती तपश्चर्या करत तप सुरू आहे. भोले बाबा कायम तपतच असत. लक्षात, जसं बाबाजींनी तप केलं अंदर शिलामध्ये दर्शन देते ती नर्मदा. परिक्रमाला
प्रत्येक भक्ताला भेटते ती नर्मदा, परिक्रमाला प्रत्येकाला आशीर्वाद देते ती नर्मदा, प्रत्येकाला तुथ जर जेवायला नाही भेटले तर ती जेव घालते आई सारखे ती नर्मदा, अशा नर्मदेला आपण वंदन करायचे त्या नर्मदा पेक्षा नर्मदे। बाहेरच्या गंगेपेक्षा ही अंतकरणाची, कारण असं सांगितलं जाते की ह्या गंगेनं जी तुम्ही काशीला दर्शन करता ती गंगा भगवान शंकराकडे जाते, आणि ज्यावेळेस भगवान शंकराकडे जाते ती नमस्कार करते, ती सांगते बाबा बोले बाबा सर्व लोक मला माझ्यामध्ये स्नान करतात, मी अपवित्र होते, मला पवित्र व्हायचं असेल तर जाऊ कुठं, पण त्या ठिकाणी जाऊ मी। तिने सांगितलं बघा तुझ्यामध्ये स्नान केलं तर लोकांचं पाप जात, पण नर्मदेचं नुसतं दर्शन घेतलं तर कोटी जन्माचं पाप जात, तिथं तुला जावं लागेल। एक दिवस जा तुही नर्मदेमध्ये जा आणि स्नान कर, एवढी पवित्र ती तुझ्या दर्शनाने मानसपुत्री म्हणून मानल्या गेली, छोटीशी मोठी झाली, आणि ज्यावेळेस ती मोठी झाली त्यावेळेस आपल्या पित्याला वाटलं की तिचं लग्न करावं, प्रत्येक पित्याला मुलगी मोठी झाली की वाटत लग्न करा, मुलगी उपवर झाली की प्रत्येकाला पित्याला वाटलं की अरे ही मोठी होते तिचं आता लग्न व्हावं अशी इच्छा होते, म्हणून त्या ठिकाणी असं सुंदर जसं चाफ्याचं फुल आहे तसं नव बकुलीचं, नव बकुलीचं फुल जो कोणी आणे अनमोल असं फुल आहे जे पृथ्वी तलावरून आणून देईल त्याच्या सगळ्या नर्मदा लग्न करेल असं राजानं वचन दिलं। सर्व राजाने प्रयत्न केला, प्रत्येकानं प्रयत्न केला, पण कोणाकडनं तो फुल आणलं गेलं नाही, पण एक महान तपस्वी राजा होता त्याचं नाव होतं सोनभद्र, त्याने ते फुल आणलं राजा समोर उपस्थित केलं, राजाने सांगितलं नर्मदा तुझं लग्न आता मला याच्याशी लागायचं, तिने नमस्कार केला बापाच्या पुढे एकही शब्द बोलले नाही, जशी तुमची इच्छा जशी तुमची इच्छा लक्षात घ्या, आणि म्हणून त्या नर्मदेने विचार केला की आपण आता आपला जो पती आहे आपण ज्याच्याशी लग्न करणार आहोत त्याची सर्व माहिती घेऊया, तो कसा आहे ज्याने फुलं आणून दिलं, म्हणून आपली जी काही दासी होती जिनवी नावाची तिला पाठवलं जा बघून ये कसं आहे काय, मला निरोप घेऊन ये। त्यांनी सांगितलं मला घालायला छान कपडे नाही, मी दासी आहे सुंदर मखमली कपडे द्या दागिने द्या मी जाते,
बिहार येथे ज्या सोनभद्राच्या नगरात गेली, सोनभद्राला नमस्कार केलं आणि तो सोनभद्र नावाचा राजा बघितल्यानंतर तिला असं वाटलं की आपणच याच्याशी लग्न करून कोणी पाठवली दिदी नर्मदा नाही आणि असं झाल्यानंतर तुम्हाला काय सांगावं. त्या ठिकाणी तिने सांगितलं की असं असं आहे, सोनभद्राला हीच नर्मदा आहे म्हणून त्याने ती आपली पत्रिका समोर केली. दोघांनी लग्नाचा विषय मांडला गेला आणि थोडक्यात एका नकाला माळ टाकल्या आली. नर्मदा आपली चार दिवस झाली का आलेली म्हणून स्वतः नर्मदा तिथं पाहायला आली. तोपर्यंत यांचं लग्न झालेलं होतं. नर्मदा माईच्या मनामध्ये थोडासा का होईना थोडासा का होईना क्लेश निर्माण झाला की अरे ज्या दाशीला मी पाठवलं तीच लग्न करून बसली, आजपासून मला संन्यास घ्यायचा. तिने भगवस्त्र धारण केलं आणि मग सोनभद्र नावाच्या राजाला कळालं की अरे आपण दाशीशी लग्न लावून बसलो, तरी नर्मदा करती आहे. मग हे नर्मदा मागपा. नर्मदाने सांगितलं आता मी माग पाण्यासाठी नाही आले, प्रत्येक नदी पूर्वेला वाहते आता मला पश्चिमेला व्हायचं आहे, प्रत्येक नदी बंगालच्या सागराला मिळते मला अरबी सागराला मिळायचं आहे. म्हणून ती नर्मदा संन्याशाच्या वेशीत कुमारिका जी छलछल करीत गेली, सगळे डोंगर चिरत चिरत गेली, ती सर्वांना दर्शन देत घेत गेली, सगळ्यांना लाखो लोकांना नमस्कार करण्यासाठी. सर्प इंच चावला तर काय म्हणायचं, ओम नर्मदाय नमः, ओम नर्मदाय नमः, बाबाजी म्हणून मंत्र पण विधीवर आहे. ओम नर्मदाय नमः प्रात नर्मदाय नमो निशी, हा नर्मदाय नमः मंत्र सर्वांनी म्हणा. हात वर करून त्या नर्मदेचं स्मरण करा. गंगे तुम्ही जर प्रदक्षिणाला गेले तर प्रत्येक जण काय मंत्र म्हणणार आहे, नर्मदे नर्मदे हर. कोण कोण गेलं प्रदक्षिण मारायला, वा वा धन्यवाद. जेनी प्रदक्षिण मारून ते भाग्यवान आहे. म्हणजे प्रदोष असो सोडायचं म्हणलं का त्यांना ते आवडत. भजी त्याला हिंदी मध्ये काय म्हणतात, पकोडे. काय म्हणतात, पकोडे पकोडे. अति महत्वाचे. आमचे संतोष बाबा जर गेले तर बाबा तुम्हाला पकोडे करू कोणाला आवडत होते, रामकृष्ण परमहंसला कोणाला आवडायचे, तळलेले पदार्थ आवडायचे. एकदा ते रस्त्याने चालले, सुंदर असे म्हणजे तळणारे दुकान दिसलं, ते तिथून गेल्यानंतर कामाने परत तिथं आले आणि आपल्या शिष्याला सांगितलं की जा म्हणे पोहोच. स्वामी विवेकानंद शिकले होते
त्या हॉटेलवर येणं फार सुंदर होते काढता येऊन मला रामकृष्ण परनमस्कार रामकृष्ण युवती येते बाबाजी सांगते गेले काय म्हणे एवढे मोठे संत यांना लगेच सुटत नाही असं हातात घेतलं आणि घेतल्यानंतर सांगितलं ए स्वामी विवेकानंद इकडे हे काय ते झाले पकड आहे बजय 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 नाही मी सपटचे काय सपटच्या सपटच्या त्यांनी डोक्याला आपला आपण उगच शिष्य झालो हा बाबा आता मी स्वतः हॉटेलवरून जाऊन पकोडा आणला भजा आणलं हातात दिलं मला भज दिसत आहे आणि हे म्हणतो सपटचे परत विचारलं अरे स्वामी विवेकानंद सांग हे काय म्हणे पकोडा आहे भज आहे भजे नाही म्हणे सपटचे नाही म्हणे मी सांगतो ते मी स्वतः घेऊन आलो भज आहे सांगितलं तू भक्तीत कमी आहे तू आईची भक्ती नाही करू शकतो लक्षात एकदा विनोबा भावेंना विचारलं सगळ्या मूर्त्या बसवल्या जातात मंदिरात आणि एक शांतीची मूर्ती काही बसवल्या जात नाही कशाची मूर्ती शांती आतापर्यंत कोण दिसली नावानं असं शांती शांतीबाई शांताबाई असं जे काही ती बसलेली असं कुठंतरी वगैरे का शांताबाई आहे का पण मूर्ती काही पुढे दिसली का तुम्हाला शांतीची मूर्ती आहे पुढं पण स्वामी विनोबा भावेंना विचारलं की शांतीची मूर्ती बसवायची त्यांनी हात जोडले सर्वांसमोर जगामध्ये फक्त एकच मूर्ती शांतीची म्हणे आणि ती तुम्हाला बसायची असेल तुमच्या घरात आहे म्हणे कुठे आहे ती तुमची आई जी आहे तीच शांतीची जगात मोठी मूर्ती आहे लक्षात जगदंबा मातेची भक्ती नाही करू शकत मी काय अरे गुरुनी दाखवलं तुला हे जर सुपटचे नाही असे म्हणताय तुझा विश्वास कमी आहे तू आज गुरु अक्कम सदा सत्यम एकम परंपर गुरु म्हणले ना हे सपटचे तू मान्यच केला असताना तर तुझा विश्वास पक्का असता याचा अर्थ तुझा अजून गुरुवर विश्वास नाहीये गुरुनं या भक्ताचे सपटचे करण्याची शक्ती त्यांच्यात आहे पण तुझा विश्वास कमजोर आहे करीदाते काल लोके किती साधन शक्ती असते गुरु शिष्य चालले दोघ जण चालले असते तिकडून सिंह आला आमच्या अनुष्ठान करायचे म्हणून ते बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रत्येक ठिकाणी ओंकारेश्वरला बाबाजींचं 21 दिवसाचं अनुष्ठान पूर्ण झालं बाबाजी ओंकारेश्वराच्या नर्मदा माईच्या चक्रतीर्थावर आले आणि बाबाजींनी नर्मदा माईला नमस्कार केला नर्मदा माईला एवढा आनंद झाला की आज
महापुरुष सत्पुरुष एक युग पुरुष एक संत भगवान शिवाचा अंश अवतार या भूताला पाहिला आहे आणि आज अनुष्ठान करून माझ्या दर्शनासाठी आलेला आहे. गंगेत स्नान करायला आतुर झाली ती दर्शनासाठी. आणि त्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी नर्मदा मैया उतरली. संतांच्या दर्शनासाठी ते आतुर होत असते. नौकेला छिद्र पडले. नौकेला छिद्र पडल्यानंतर नौकेत ते घाबरायला लागले की आता नौका बुडाली. लोक घाबरतात. भगवान मेरी मैया उस पार प्रवेश केला होता. मला स्नानाचा वेळ झालेला आहे एवढं त्याला म्हणून गुरुदेवानं स्नान केलं. तिथं ध्यानस्थ बसले. सिंह तिकडून येत होता. गुरुदेवाला ध्यानस्थ पाहिला असताना सिंहानं एक प्रदक्षिणा मारली. नतमस्तक झाला आणि सिंह निघून गेला. वरून पाहत होत. वरून पाहत असताना खाली उतरला. गुरुदेव काहीच केलं नाही, प्रदक्षिणा मारून निघून गेला तो सिंह. मग परत दोघ जण चालू लागले. नर्मदा परिक्रमा करायला करता 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 परत पुढून एक वाघ आला. मग मात्र याने समोरून वाघ आल्यानंतर मग घाबरलं. गुरुदेवाने सांगितलं, अरे तू घाबरला. मी घाबरलो आता. म्हणजे गुरुदेव त्यावेळेस सिंह आला तुम्ही घाबरले नाही आणि आता मात्र तुम्ही मला म्हणतात की घाबरलो. हो म्हणजे त्यावेळेस मी ध्यानस्थ बसलेलो होतो आणि ध्यान करत असताना देव माझ्या जवळ रक्षण करण्यासाठी होता. आज का नाही म्हणजे आज तू माझ्या संग आहे म्हणून मी घाबरलो. विश्वास राहील. इतर वेळेस देव आपलं रक्षण करणार आहे आणि तोच आपलं रक्षण करणारा असलेला जगदंबा परम जगजननी मा नर्मदा मा नर्मदेचं स्मरण करून आपल्याला दररोज या ठिकाणी ठीक 7 वाजता कथेला सुरुवात करून 7, 8, 9, 9 ते 10 वाजेपर्यंत 2 ते 3 तास ही कथा आपण श्रवण करायची आहे. अतिशय सुंदर, अतिशय गोड आणि ही पावन गंगा ज्याच्यामुळे ऐकल्यानंतर दारिद्र्याचा नाश होईल, दुःखाचा नाश होईल, नवे नवे कष्ट आपल्या जीवनातून निघून जातील.
आपल्याला ती पवित्र करेल, आपलं मन निर्मळ करेल, आपलं जीवन धन्य करेल आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचा आशीर्वाद ती देऊन आपल्याला बरोबर पावन आणि पवित्र करेल. अशा नर्मदा माईच्या ठिकाणी नतमस्तक होऊन, तिच्या चरणावर नतमस्तक होऊन, तिचं थोडस करणार सिंचन आपल्या अंतकरणात जाऊन आपल्याला ती पवित्र करेल. अशी भाव आणि भक्ती अंतकरणात तिला कोटी कोटी प्रणाम करून आईच्या चरणी त्या कोटी महादेवांना परांबा नर्मदा माईच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. आणि ही कथा आज या ठिकाणी थांबण्याचा आपण या ठिकाणी आपण थांबूया.